वेलकम गाइस, आज अपन घरच्या घरी घट्ट दही कशी बनवायची हे शिकणार आहोत। अमूलच्या दुधापासून घरच्या घरी घट्ट दही कसे बनवायचे हे आता मी तुम्हाला दाखवते। ही मी अमूलची अर्धा लिटरची एक पिशवी आणली आहे, ती आता आपण फोडून घेऊया। दूध गॅसवर तापायला ठेवले, आता या दुधाला पूर्ण एक उकळी येईपर्यंत छान गरम करून घेऊया। इथे आपलं दूध व्यवस्थित उकळलेलं आहे, आता आपण गॅस बंद करूया। आता आपण हे दूध थोडं थंड करायला ठेवू, जास्त गरम दुधाचं दही जमणार नाही म्हणून याला अगदी थंड पण नाही करायचं आणि गरम पण नको, थोडं मीडियम हीट असू दे। दूध आता बऱ्यापैकी कोमट झालं आहे, ते आपण एका वाटीत टाकू। आता मला हे वाटीभर दही लावायचं म्हणून मी इतकंच घेते। यात विरजण टाकायचं आपल्याला, विरजण म्हणजे दही। आधी मी काल लावलेलं दही होतं, ते दही मी इथे एक चमचा टाकते। त्याला थोडंसं आपण तुम्ही आता हे दही टाकल्यानंतर याला वर खाली करून घ्यायचं। दूध आणि दही दह्याचं जे विरजण यात टाकलं ते व्यवस्थित हलवून आपण एकत्र केले आहे। आता हे दही आपण 8 ते 9 तासांसाठी तसंच झाकून ठेवूया। याच्यावर मी प्लेट ठेवली। आता संध्याकाळ झाली आहे, 6 वाजले आहेत, उद्या सकाळी 8 ते 9 वाजता आपण हे उघडून बघू, तेव्हा दही तयार झालेलं असेल। तर आता इथे 10 ते 12 तास झालेले आहेत, आपण बघूया आता आपलं दही कसे तयार झाले ते। तर तुम्ही बघू शकता दही किती छान घट्ट आणि मऊसूर झालेले आहे। आपण हे दही रात्रभर एका ठिकाणीच ठेवले, याला अजिबात हलवले नाही, त्यामुळे याच्या आतला गरमपणा तो तसाच राहतो, दही घट्ट तयार होते। आता आपण बघू जरा हे वाटीत काढू। हे बघा, तुम्हाला दिसतं आहे ना, तुम्ही बघू शकता की दही किती छान तयार झालं आहे। तुम्हाला वाटीत काढून दाखवतो, घट्ट हे असं अमूलच्या दुधापासून आपलं दही तयार झालेलं आहे। जर तुम्हाला याला जास्त आंबट बनवायचं असेल तर याचा कालावधी तुम्ही वाढवू शकता, म्हणजे 12 ते 13 तास ठेवायचं दही, मग ते जास्त आंबट होईल। तर हे बघा आपलं दही कसं दिसतं, छान दिसतं आहे, दही घट्ट आणि मऊसूत झालेलं आहे। तुम्हाला माझी ही दही बनवायची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।